दीपनगर येथील शारदा प्राथमिक विद्या मंदिरात विद्यार्थ्यांना मोफत वह्या तसेच अन्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। अरुणोदय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत आहे। यंदा कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष उन्मेष पाटील, सदस्य स्वाती पाटील, शारदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पी एस कवटे, चेअरमन भूषण पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। या ठिकाणी आपण या कार्यक्रमामध्ये शालेय साहित्य वाटप या निमित्ताने आपण सगळे जमलेलो आहोत। या सगळ्या बालमित्रांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की हे साहित्य आपल्याला कोण देत आहे याचा विचार करायची तुम्हाला गरज नाही, ते हे पालक वर्ग इथे बसलेले मान्यवर ते लोक बघून घेतील। तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे साहित्य जे दिलं आपल्याला, वह्या, पेन, पुस्तकं दिले आपल्याला, कंपास बॉक्समध्ये शार्पनर आहे, खोडरबर आहे, रंगीत रंगीत पेन आहेत, हे आपल्याला कशासाठी दिलं आहे याचा मात्र तुम्ही सगळ्यांनी खूप विचार करायचा आहे। कशासाठी दिलं आहे? अभ्यासासाठी दिलं आहे, बरोबर, शाबास। भरपूर अभ्यास करा, भरपूर शिका, भरपूर खेळा, भरपूर व्यायाम करा। खेळा म्हणजे मोबाईल खेळायचा नाही, मोबाईलला हात लावायचा नाही, टी व्ही बघण्यात वेळ घालवायचा नाही। काय करायचं? आपण वाचन करायचं, आपल्याला मिळालेल्या पुस्तकांचं वाचन करायचं, न्यूजपेपर, तुम्हाला वर्तमानपत्र कुठे मिळालं त्याचं वाचन करायचं, छोट्या छोट्या गोष्टी वाचायच्या, अशा प्रकारे आपण आपल्याला सतत कार्यमग्न असं ठेवायचं आहे। तर सगळ्या बालकांना विनंती करते मी की खूप खूप अभ्यास करायचा आहे। आणि या ठिकाणी मी सर्व पालकांना तसंच शाळेच्या बॉडीमध्ये जे काही पदाधिकारी आहेत त्यांना, शाळेच्या मुख्याध्यापकांना एक सांगू इच्छिते की चौथीच्या वर्गामध्ये, बघा नीट लक्ष ठेवा, तुम्हा विद्यार्थ्यांसाठी मी सांगते आहे, चौथीच्या वर्गामध्ये पहिल्या येणाऱ्या मुलाला माझ्याकडनं मी 501 रुपये बक्षीस देणार आहे। नंतर दुसऱ्या येणाऱ्या मुलाला 251 रुपये मी बक्षीस देणार आहे आणि तिसऱ्या येणाऱ्या मुलाला 101 रुपये मी बक्षीस देणार आहे। आणि हे बक्षीस दरवर्षी चालू राहील, फक्त यावर्षी नाही, दरवर्षी मी हे बक्षीस देणार आहे। त्यामुळे तुमच्यामध्ये आता चढाओढ लागली पाहिजे की मला कोणतं बक्षीस मिळवायचं आहे, पहिलं मिळवायचं आहे, दुसरं मिळवायचं आहे का, तिसरं मिळवायचं आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी सांगते की भरपूर अभ्यास करा, भरपूर व्यायाम करा, भरपूर खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा आणि खूप खूप शिकून मोठे व्हा। मस्तीत जगा पण शिस्तीत वागा। धन्यवाद।